गोंयचे जे आदिवासी भाव जे आसात संघटना त्यो म्हाका दिसता गेल्ली 12 वर्सां आपलो डिमांड त्यांचे वेगळे वेगळे डिमांड आसात 12 इतर डिमांड आणि ते सगळे जर तर मेळटले जाल्यार तांचो मत अशें आसा की पॉलिटिकल रिझर्वेशन हे खंय तरी तांकां मेळपाक जाय. टायम अँड अगेन फाटले फावट असेंब्ली सेशनान सुद्दां विरोधी पक्ष फुडाऱ्यान मुख्यमंत्र्याक थंय ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस विचारिल्लें आणि फ्लोर ऑफ द हाऊसार मुख्यमंत्र्यान म्हाका दिसता खंय तरी एक फोट मारली की तांकां सांगलें की आमी तुमकां रिझर्वेशन दिता आणि जेन्ना सेंटरातल्यान जे लॅटर आयले तेन्ना कळून आयलें की स्टेट गव्हर्मेंटान रिएडजस्टमेंट मागिल्लो. जेन्ना तुम्ही तांकां रायटूच दिवना तेन्ना रिएडजस्टमेंटाचो प्रश्नूच येना. सो म्हाका दिसता ह्या सरकारान तांचे जे रायट्स आसा ते डिप्राय करचे न्ही. आज तांचो हो पीसफूल प्रोटेस्ट टू द असेंब्ली आस्किंग फॉर देअर पॉलिटिकल रिझर्वेशन्स आणि आम्ही आज हांगा काँग्रेस पक्ष आम्ही पहिलीच जाहीर केले की आमचा तेको या संघटनेक असतलो. सो ते एक्सटेंड करपाक काँग्रेस पार्टी वी हॅव कम हियर टू एक्सटेंड द सपोर्ट. हो पॉलिटिकल रिझर्वेशनाचा इशू गेली कित्येक वर्सां पेंडींग असा आणि कंटिन्युअसली ते मागत असतात सत्ताधारी पक्षां भितर. एस टी समाजाचे लिडर असून सुद्धा हे जायना म्हण ती शोकांतिका. आणि कोणी जर पक्ष म्हणटं जर जायत आम्ही एस टी समाजा हे दिले ते दिले एस टी समाजान किती घेतला ते झगडून घेतला. तुम्ही दिली केन्ना म्हणपाक शकता? तू झगडला आणि तुका आपुलशे हाण तुगे हातां उडयले जाल्यार म्हणपाक तुम्ही दिली म्हण. ह्या एस टीक जे कितें सवलती मेळ्ळ्यो ताजे खातीर दोन लोकांनी आपल्याला प्राण गमयला, दोग जाण हुतात्मी जाला ह्या आंदोलना भितर. सो एस टी कोणे बाबा हे दिलं म्हणटें ना. आदिवासी समाजान जे कितें घेतला ते झगडून घेतला आणि ताणी जर दिल्ली जर जायत जाल्यार आज इतले लोक कित्याक रस्त्यार येत आशिल्ले? आज दिया म्हण तुम्ही लोकां रस्त्यार कित्याक परते परते हाडटात? सो म्हाजो सरकारा प्रश्न आहा तुम्ही लोकां रस्त्यार. सो मागीर तुमकां रायट ना म्हणपाक की आमी दिली म्हण, आमी झगडून घेतले अशें आमकां म्हणपाक पडटा. कित्याक तुमी कांय दिनात, आमी आमच्या हक्का खातीर झगडटात. आमी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या वतीन आमी आसात, आमी तांचे बरोबर रावतले सारके. हो मुद्दो आमी पयलींसान लावन धरला आनी आमी सदांच तांचे बरोबर आसतले. असेंब्ली भितरय बी आमच्या पक्षाचो अध्यक्ष ह्या विशयाचेर आपले भाष्य करतलो. तुम्ही हांगा पळयता की मोठ्या संख्येन एस टी बांधव आणि भगिनी आमच्या हांगा येयल्ली आसा आणि त्यांचा एक उद्देश असा हांगा येवपा फाटल्यान तो म्हणजे त्यांना गेली कित्येक वर्सांनी सातत्यान त्यांचेर अन्याय जाता. एस टी बांधवांची एक मागणी असा महत्वाची ती म्हणजे त्यांना पॉलिटिकल रिझर्वेशन विधानसभेत मेळचे. आणि व सरकार तुम्ही आज पळयता जाल प्रत्येक वेळा भाषा करता की अंत्योदय तत्वाची भाषा उलयता, मागीर सबका साथ सबका विकास हे म्हणतात त्यांचे आमचे तत्व असे भारतीय जनता पक्षाचे सरकार म्हणतात. म्हण हेच काय ते अंत्योदय तत्व की सामान्य मनीस बावडे जे एस टी लोक आज हांगा रस्त्यार वचचे पडटा. आज आमी पळयता की परिस्थिती गोंयांत प्रत्येक गोष्टी खातीर लोक रस्त्यार येतात आणि जे कॉन्स्टिट्युशनान जे अधिकार दिल्ले असा रायट दिल्ले असा तुम्ही पळयता आज की प्रत्येक देशांत ज्या ज्या वेगळी वेगळी राज्य असा थंय एस सी एस टी रिझर्वेशन ऑलरेडी असा आणि ते आपल्या आज हक्का खातीर झगडटा. म्हणजे त्यांचेर हो अन्याय कित्याक? सरकार म्हाका दिसता लोकांची फटींगपणां करपाक सोदता, लोकांक फटोवपाक सोदता. आणि जे आज हक्कान लढटा खरे म्हणजे हे आमचे एस टी समाजाचे बांधव आणि भगिनी ह्यांच्यानी हे ही गोय रचयले, ही भूमी वसयली आणि त्यांच्यानी काबड कष्ट केले, खूप कष्ट सहन केले ह्या भूमी खाती आणि त्यांचेर हो अन्याय जाता. त्या खातीर ह्या जुमला सरकाराक सांगपाक सोदता की त्यांची सहनशीलता पळोव नका. आज ते मोठ्या संख्येन हांगा येयल्ले असा आणि आमच्या परीन आमचं आम्ही गोवा टीएमसीन त्यांना पहिलोच तेको जाहीर केलो असा आणि आमचं संपूर्ण त्यांना त्यांच्या ह्या आंदोलनाक असतलो आणि जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण जायना तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर ठामपणे उभे असतले.